बातमी. बीड जिल्ह्यातील वडवणी येथे बैलगाडीतील पाण्याने भरलेले ड्रम अंगावर पडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जयदेव राठोड आणि आविष्कार राठोड अशी या घटनेत मृत्यू झालेल्या सख्या भावांची नावं आहेत. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जाते. बीड जिल्हा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच भीषण दुष्काळाचे चटके सहन करतोय. जिल्हाभरात पाण्याची पातळी खालावल्याने ग्रामीण भागात पाण्यासाठी कोसो मैल पायपीट करावी लागते, तर काही जण 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून बैलगाडीने पाणी आणून आपली तहान भागवतायत. वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांड्यावर वडिलांनी शेतातून बैलगाडीतून आणलेलं पाणी मुलांसाठी काळ बनून आला. बैलगाडी बरोबर खेळणाऱ्या चिमुकल्यांवर पाण्याचा ड्रम अंगावर पडून यामध्ये दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय. जयदेव आणि आविष्कार राठोड या दोन चिमुकल्यांचा या घटनेत करुण अंत झालाय. संपूर्ण जिल्ह्याची तहान आज 600 टँकरच्या सहाय्याने भागवली जाते. नदी, नाले, विहिरी आणि बोरवेल हे मुख्य पाण्याचे स्रोत आटले असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठी कसरत पाण्यासाठी करावी लागते. जयदेव आणि आविष्कार या दोघांसारखा जीव दुसरे कोणी गमावण्याच्या आधी चिंचाळा गावात प्रशासनाने पाण्याची सोय करावी अशी मागणी सध्या गावकऱ्यांकडून केली जाते. जीव गमावा लागलाय, काय एकंदरीत सांगा? आता सध्या दुष्काळ चालू, ही वस्तू तिथे नाकारून चालणार नाही. पाणी टंचाई आहे ही तितकंच खरं आहे, पण ही पाणी टंचाई बऱ्याच ठिकाणी असं काही म्हणजे इथं असं नाही, पण हा या उगाउगाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या ठिकाणी बैलगाडी भरलेले पाणी जे टाकी, त्या ठिकाणी ह्या मुलानं झोका काय खेळायला जावा, दोघा भावाभाऊनी एकदाच खेळला आणि अनबॅलेन्सिंग झालं बैलगाडीचं आणि दुर्दैव ही घटना घडली. पाणी टंचाईमुळं झालं असं बी म्हणता येईल, नाकारता येणार नाही, परंतु योगायोग बी ह्या गोष्टी, ॲक्सिडेंट बी ह्या दोन्ही गोष्टी आहेत. हे आपण त्याचा अर्थ कसा करतो त्याच्यावरच आहे, कारण ते ॲक्सिडेंट बी म्हणता येईल. एखादी घटना काय न करता बी होती. आता ही योगायोगाने पाणी टंचाई हे मान्य आहे आणि पाणी टंचाईमुळं ती गाडी भरलेली होती. जर टंचाई नसती कदाचित तर ती बैलगाडीमध्ये पाणी आणायची गरज पडली नसती, ही बी नाकारून चालत नाही. पण दुर्दैवाने ह्या गोष्टी आता घडल्यात, ह्याला म्हणजे आता ॲक्सिडेंटच म्हणायला हरकत नाही. दुष्काळी परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी कुठेतरी प्रशासन अपयशी ठरते असं चित्र एकंदरीत दिसतं. प्रशासन दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी 110% अपयशी ठरते, नाकारून चालणार नाही. वस्तुस्थितीची मान्य केली पाहिजे, कारण टँकरचे प्रस्ताव प्रशासकीय लेवलवर एवढे पडू नयेत, पण अधिकाऱ्याचं त्याच्याकडे वारंवार दुर्लक्ष होते आणि आता इलेक्शनच्या नावाखाली अधिकारी इकडे आम्हाला ड्युट्या लागल्या, तिकडे ड्युट्या लागल्या, तर त्यासाठी ठोस असा उपाययोजना, वेगळी टीम निर्माण करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी इलेक्शनच्या व्यतिरिक्त टीम निर्माण करून हे तातडीचे निर्णय पाण्याच्या बाबतीत घेतले पाहिजे असं माझं स्वतःचं या ठिकाणी मत. नाही काही सर, 10 वर्षापासून भयानक परिस्थिती पाण्याची आहे. 5-5, 3-3 किलोमीटरहून लोकांना पाणी आणून प्यावं लागतं आहे आणि ह्या पाण्याच्या परिस्थितीमुळं आम्हाला 3-4 किलोमीटरहून पाणी आणावं लागतं आहे आणि त्या पाण्यामुळं आमच्या 2 नातूचे काल बळी गेले. या ठिकाणी आत्ता समजलं तुमच्या सरपंचाकडून की माजलगाव धरणातून पाणी अधिग्रहण केलं आहे? अधिग्रहण केलं आहे साहेब, ते 15 दिवसाला आणि 20 धावला एक वेळ सुटते आणि 2-2 घागरे येतात. तर काय आता मागणी करायला तुमची? मागणी काही नाही, पाण्याची व्यवस्था व्हायलाच पाहिजे. नाही सर, असे किती बळी जातील भविष्या काळामध्ये? पाण्याचा स्रोत नाही जिथं, केवळ पाण्याच्या भयानक परिस्थितीमुळे आमचे एका बैला निराधार व्हायची वेळ आलेली. ह्याच्याबद्दल काही नाही. आज ह्या तंड्यामध्ये, ह्या वस्तीमध्ये जर पाण्याची सोय जर केली तर इथून पुढे चांगलं होईल. आता हे घटना तर झाली, ह्याचा काय प्रश्न नाही, पण इथून जर दक्षता घेतली तर सगळ्याच चांगलं होईल. आणि लहान मोठे मुलं असतात, कुणी म्हातारे असतात, त्यांना पाण्याची व्यवस्था नाही. हे शासनाने योजना केलीच पाहिजे. शासनाकडून काय तुमचं आता मागणी असेल? मागणी पाण्याची जी की पाण्याची सोय करावा, हे प्रश्न सोडवा. गावामध्ये पाण्याची सोय असती तर आज जयदेव आणि आविष्कार हे दोन्ही मुले आपल्या मध्ये असती. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पाण्याची एवढी भीषणता असेल तर येत्या काळात पाण्याच्या टंचाईचा विचार न केलेलाच बरा. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजुरांनी स्थलांतर केलं आहे. हे मजूर आल्यानंतर मात्र प्रशासनासमोर पाण्याच्या नियोजनाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.